मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या विरोधात सहसा सरकार कोणतंही टोकाचं पाऊल उचलत नाही. अशातच एका प्रसिद्ध गायकाला सरकार विरोधात गायलेलं गाणं चांगलंच भोवलंय, त्यामुळे सरकारने त्याच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत. हा गायक आहे तुमाज सालेही. तुमाजला इराण सरकारने कडक शिक्षा सुनावली आहे. 33 वर्षीय तुमाजला इराण सरकारने फाशीची शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसलाय. मीडिया रिपोर्टनुसार तुमाज सालेही इराणमधील प्रसिद्ध रॅपर आहे. त्याचा जन्म 1990 साली इराणमध्ये झाला. तुमाजने इराण सरकारची धोरणं आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात अनेक रॅप गाणी गायली. ही गोष्ट 2022 ची, जेव्हा इराण सरकार विरोधात आंदोलनं होत होती आणि तुमाजने या आंदोलनाला पाठिंबा दिला. जेव्हा ही गोष्ट सरकारच्या निदर्शनास आली तेव्हा इराण सरकारने त्याला 2023 मध्ये 6 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. पुढे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे तुमाजला जामीन मिळाला, परंतु इराणमधील न्यायपालिकेच्या निर्णयानुसार तुमाजला दोषी ठरवलं असून त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2022 साली महासा अमिनी या महिलेचा मृत्यू इराणमध्ये झाला, त्यामुळे इराणमध्ये आंदोलनं सुरू होती. त्या दरम्यान या आंदोलनाला समर्थन देऊन खोटं पसरवून लोकांना भडकवण्याचं काम तुमाजने केलं असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. हिजाब परिधान करणाऱ्या महिलांच्या विरोधात आंदोलन पेटलं आणि त्यावेळी तुमाजने या आंदोलनाला समर्थन देत सरकारच्या धोरणांवर टीका केली. परिणामी आता तुमाजला इराण सरकारने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा.